मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह खाजगी संस्थेस न देता शासनाने चालवावे. संस्थेत मराठा वसतिगृह चालविण्यास दिल्यास त्यांचा गैरवापर होऊन त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वसतिगृह बांधून ते जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ठेवावे व त्यावर फक्त मराठा समाजातील शासकीय व अशासकीय सदस्य नेमावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांना केली. यावेळी श्रीकांत घाडगे, राम जाधव, किरण पवार, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ राऊत, शिरीष जगदाळे, साळुंके आदी जण उपस्थित होते.